कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या बापट कॅम्प येथील कत्तलखान्यात डिसेंबर महिन्यात झालेल्या तपासणीमध्ये अन्न व औषध विभागातील सहाय्यक आयुक्त यांना अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. अन्न मटण हाताळणारे कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांची संसर्गजन्य त्वचारोग वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते, मात्र वैद्यकीय तपासणी करता न करताच महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बनावट शिक्के व खोट्या सह्या मारून वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून अन्न आयुक्त यांना जाणीवपूर्वक सादर केले आहे. अशा भ्रष्ट व बनावटगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच त्यांच्याकडून महानगरपालिकेचे झालेले आर्थिक नुकसान तात्काळ वसूल करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कुळी व जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, जिल्हा संघटक अक्षय जाधव, प्रमुख समीर येवलोजे, महिला शहरा उपाध्यक्ष गीता हसूरकर, युवती अध्यक्ष माधुरी म्हेत्रे, हातकलंगडे तालुका युवक अध्यक्ष अनिस मुजावर, सचिव वैभव झुंजारे, पन्हाळा तालुका युवती अध्यक्ष अश्विनी पाटील, अनिल गावडे, शीतल कुर्ले, आशिष शिंदे, अमोल काळे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. नव महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ. जो काही डॉक्टर विजय पाटील यांनी अनागोंदी कारभार सुरू केला आहे, या संदर्भात वंदनीय राजमंत्री आमदार बच्चूभाऊ कडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमधील प्रहार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेळोवेळी आंदोलन घेतली, तक्रारी केल्या की जेणेकरून हा अनागोंदी कारभार आहे तो कुठं त्याला थांबला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांची कारवाई झाली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं ही ज्यावेळा आम्ही मागणी केली, जो एक वेळा तर आंदोलन केलं, दोन तीन वेळा आम्हाला अल्टिमेटम दिले आणि माहिती अधिकाऱ्याखाली शेवटी ही माहिती घेऊन आम्हाला आज कोल्हापूर शहरामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रसारमाध्यमांना ही सगळी माहिती द्यावी लागत आहे. जोपर्यंत या ठिकाणी जे दोषी व्यक्ती आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे डॉक्टर विजय पाटील असतील किंवा त्यांचे संबंधित यंत्रणा असेल, या सगळ्यांच्यावर दोषीवर कारवाई झाल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आम्ही थांबणार नाही.